संपूर्ण अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. ठिकठिकाणी आपल्याला स्वागताची जय्यत तयारी पाहायला मिळते. मात्र बाजारपेठेमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरांच्या बाहेर जे ठेले लागतात त्या ठेल्यांवरती आपण पाहतोय की रामाच्या छोट्या छोट्या मूर्ती पादुका ज्या आहेत त्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं या छोट्या छोट्या मूर्ती ज्या आहेत त्या मन आकर्षून घेताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय की राम मंदिराच्या या छोट्या छोट्या प्रतिकृती ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. घड्याळामध्ये आपण पाहतोय की ही रामाची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला राम लक्ष्मण सीता यांचीही एकत्रित प्रतिकृती मूर्ती जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. आपण पाहतोय की ही छोटी छोटी ज्याला आपण मराठीमध्ये तांबेले म्हणतो ज्याला आपण कलश म्हणतो तो म्हणजे उत्तर प्रदेशातून शरयू नदीचं पाणी घेऊन जाण्यासाठी छोटे छोटे कलश जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की ज्याला आपण कमंडलू म्हणतो हे छोटे छोटे कमंडलू जे आहेत ते बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे रामाची छोटी मूर्ती जी आहे ती येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की अशा छोट्या छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि देव्हाऱ्यामध्ये राम असावा ही आपली खरं तर हिंदू संस्कृतीप्रमाणेच या रामाच्या छोट्या छोट्या मूर्ती ज्या आहेत त्या घेण्यासाठी सुद्धा लोकांची पसंती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळं साहित्य आपल्याला या ठेल्यावरती पाहायला मिळते. एकंदरीतच व्यापारी वर्गामध्ये सुद्धा एक उत्साहाचं चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि या रामाच्या छोट्या छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये दाखल झालेल्या आपण पाहतोय की हे छोटे छोटे हनुमानाची गदे जे आहेत म्हणजे आपण कल्पना करू शकतोय की हे छोटे छोटे गदे जे आहेत ते सुद्धा खरं तर बाजारामध्ये आता दाखल झालेले आहेत. हे जय सियाराम हे घरावरती लावण्यासाठी पट्टी असेल हे सगळं साहित्य म्हणजे एकंदरीतच काय तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा एक चैतन्य आहे. आणि हे सगळं बाजारपेठ जी आहे ती रामाच्या स्वागतासाठी तयार झालेली आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं स्वागत करण्यासाठी अयोध्यावासी सज्ज आहेत. आणि येत्या 22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होताना पाहायला मिळेल. मात्र बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची आवक जी आहे ती झालेली आहे. आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा उत्साह मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन राकेश सोनी प्रदीप कापसे TV9 मराठी अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.